बालगोपाल यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. आज आपण बघणार आहोत श्री वर्धमान महावीर स्वामी यांच्यावर 500 शब्दांचा निबंध. निबंधाचे पहिलं पेज कसं तयार करायचं हे आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भगवान महावीर स्वामी यांचे चरित्र म्हणजे साधू चरित्राचा प्रथम आदर्श आहे. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री असे म्हणतात, समूळ मानवजातीला कैवल्य ज्ञानाच्या उपदेशातून सुखी जीवन जगण्याची कला शिकविणारे महामानव या आपल्या भारतभूमीवर जन्माला आले. या महामानवाचे नाव श्री भगवान वर्धमान महावीर स्वामी होय. भगवान महावीर हे जैन धर्मातील 24वे तीर्थकर होय. त्यांचे आदर्श जीवन उपदेश मानवाचे जीवन सुखकर करणारे आहे. श्री महावीर स्वामी यांचा जन्म इसवी सन पूर्व 599 मध्ये बिहार राज्यातील कुंडलपूर येथे झाला. त्यांचे वडील राजा सिद्धार्थ वैशाली महाजनपदाचे राजे होते. आई त्रिशला देवी या प्रेम वात्सल्याने परिपूर्ण व्यक्तिमत्वाच्या धनी होत्या. श्री महावीर स्वामीचे जन्मनाव वर्धमान असे होते. ते बालपणापासूनच धैर्यशील व शौर्यवान होते. शरीराच्या सुखकारक वाटणाऱ्या विकारांवर विजय मिळविणारे महान वीर. श्री महावीर स्वामी यांनी वयाच्या 30व्या वर्षी स्वतःच्या ऐहिक संपत्ती, संसार आणि राजपाठाचा त्याग केला आणि जगाच्या सुखाकरिता 12.5 वर्षे कठोर तपश्चर्या केली. कठोर शारीरिक व मानसिक यातना सहन करून वर्धमान महावीर स्वामी यांना आत्मज्ञान प्राप्ती झाली. या कैवल्य ज्ञान किंवा केवळ ज्ञान असे म्हणतात. शरीराच्या सुखकारक वाटणाऱ्या विकारांवर विजय मिळविणारे महान वीर या अर्थाने वर्धमान यांना महावीर म्हटले जाते. केवल्य ज्ञान प्राप्तीनंतर श्री महावीर जवळपास 30 वर्षे लोकांना उपदेश देत विविध भागात फिरले. सर्वसामान्य लोकांना हा उपदेश सहज कळावा यास्तव महावीर स्वामींनी त्यावेळीच्या स्थानिक अर्ध मागधी भाषेचा वापर केला. सर्वसामान्यांना उपदेश देणाऱ्या प्रक्रियेला समवसरण असे म्हणतात. समवसरण समतेवर आधारित असे. सर्व जाती धर्म वर्णाच्या लोकांना यात प्रवेश असायचा. श्री वर्धमान महावीर स्वामी म्हणतात, अहिंसा हा सर्वात मोठा धर्म आहे जो सर्व जीवांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो. त्यांनी सांगितलेले 5 महाव्रते आहेत. भगवान महावीरांनी जगण्याचे 5 नियम पाळण्याचा उपदेश दिलेला आहे. याला 5 महाव्रते म्हटले जाते. ते खालीलप्रमाणे आहे. 1. अहिंसा. कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा त्यांची हिंसा होईल असे वागू नये. सत्य, नेहमी खरे बोलावे. आपल्या कृतीत खरेपणा असावा. अस्तेय, चोरी करू नये. दुसऱ्याच्या मालकीची वस्तू त्याला विचारल्याशिवाय वापरू नये. अपरिग्रह, मालमत्तेचा संग्रह करू नये. ब्रह्मचर्य, मानवाने सुखकारक गोष्टीचा त्याग करावा. या 5 महाव्रतांच्या पालनाने मानवी आयुष्य सुखमय होण्याचा उपदेश श्री महावीर स्वामी करत. त्याचप्रमाणे सर्वसामान्य गृहस्थांकरिता व अनुयायांकरिता खालील त्रिरत्ने महावीर स्वामींनी आपल्या उपदेशात केलेले आहे. त्रिरत्ने, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान व सम्यक चरित्र. सम्यक दर्शन, तीर्थकरांच्या उपदेशांवर सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे. सम्यक ज्ञान, तीर्थकरांच्या उपदेशाचा व तत्वज्ञान सखोल अभ्यास करून त्याचा अर्थ समजून घेणे. सम्यक चरित्र, 5 महाव्रते काटेकोट आचरणात आणावे. श्री महावीरांनी दिलेल्या अनेक उपदेशांचा सार खालील मुद्द्यात मांडता येऊ शकतो. उपदेशाचा सार, इतरांच्या मताबाबत सहिष्णुता बाळगावी. मनुष्याचा मोठेपणा वर्णावर अवलंबून नसून चरित्रावर अवलंबून असतो. स्त्रियांना ज्ञान मिळविण्याचा समान अधिकार आहे. सर्व प्राणीमात्रावर प्रेम करा. मनामध्ये दया करुणा असू द्या. जगा आणि जगू द्या. अशा ज्ञानरूपी संपत्तीने मानवजाती संपन्न करणारा महान महात्मा भगवान महावीर स्वामींचे इसवीसनपूर्व 527 ला पावापुरी येथे निर्वाण झाले. निर्वाणवेळी भगवान महावीरांचे वय 72 वर्षे होते. अखंड 30 वर्षे अनवाणी फिरून या महामानवाने मानवास सुखी जीवनाचा
महामंत्र दिला. त्यांचे निर्वाण पर्व जैन अनुयायी दीपावली म्हणून साजरी करतात. तसेच चैत्रशुद्ध त्रयोदशी हा त्यांचा जन्मदिन महावीर जयंती म्हणून साजरी केली जाते. भगवान महावीर म्हणतात, ज्याप्रमाणे आपल्याला दुःख आवडत नाही त्याचप्रमाणे इतरांनाही ते आवडत नाही, त्यामुळे आपल्याला न आवडणारे कृत्य इतरांशी करू नये. धन्यवाद. तर आता आपण पहिलं पेज कसं तयार करायचं ते बघणार आहोत. तर पहिल्या पेजवर सुरुवातीला श्री वर्धमान महावीर स्वामी निबंध स्पर्धा असं हेडिंग द्यायचं. मुख्य पान विद्यार्थ्यांचे नाव, रोल नंबर, नंतर वर्ग, विभाग, त्यानंतर शाळेचे नाव, गाव, पालकाचा मोबाईल नंबर, पालकाचा ईमेल ID, राहण्याचा पत्ता ही माहिती टाकायची आहे. त्यानंतर शाळेची माहिती, मुख्याध्यापक नाव, मुख्याध्यापक मोबाईल नंबर, प्रभारी शिक्षक मोबाईल नंबर, शाळेचा मेल ID आणि सर्वात शेवटी मुख्याध्यापक यांची स्वाक्षरी. या पद्धतीने आपल्याला पेज तयार करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.